नाशिकमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेला चांगलाच वेग आलाय. नंदिनी नदीच्या काठावर असलेलं घर जमीनदोस्त करण्यात आलं. सातपूर परिसरातील नंदिनी नदीच्या पुलाजवळ 3 घरं होती. नोटीस बजावून अतिक्रमण हटवण्यात येत नव्हतं. अखेर प्रशासनानं ही घरं हटवली आहेत. सोलापूर रेल्वे स्थानकावरील पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाल्यामुळे प्लॅटफॉर्मवर पाणीच पाणी झालं. यावेळी मोठ्या प्रमाणात स्थानकावरून पाणी वाहत होतं आणि त्याचा नाहक मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागला आहे. फडणवीस आणि अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी हा उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी झाला असा गौप्यस्फोट सुधीर मुनगंटीवार यांनी केला. झी 24 ताशी एक्सक्लुझिव्ह बातचीत करताना त्यांनी हा मोठा गौप्यस्फोट केलाय. भाजपशी युती करून निवडून आल्यावर उद्धव ठाकरे ज्या प्रकारे वागले त्यांना धडा शिकवण्यासाठी अजित पवारांचं समर्थन घेतलं आणि शपथविधी घडवून आणला असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय. भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या गौप्यस्फोटावर आता ठाकरे गटानंही पलटवार केला. मुनगंटीवार यांना त्यांच्या पक्षामध्ये आता कोणीही विचारत नाही अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. नम्र होमिओपॅथी जगातली नंबर एक आरोग्य सेवा व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि त्यात ती यशस्वी होती अशी मला खात्री आहे. नम्र होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजपनं आता शक्तीपणाला लावली आहे. मुंबईतल्या सर्व गृहनिर्माण संस्थांना एकत्र आणण्यासाठी भाजपनं परिषदेचं आयोजन केलं. गोरेगावमध्ये नेस्को सेंटरमध्ये आज ही परिषद होतीये. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या परिषदेला उपस्थित आहेत. सुप्रीम कोर्टातल्या सत्ता संघर्षाच्या निकालानं शिंदे सरकार वाचलं तेव्हा आता लवकरच शिंदे फडणवीस सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये जवळपास 20 आमदार शपथ घेतील अशी माहिती शिवसेनेचे नेते संजय शिरसाठ यांनी दिली. भंडाऱ्याची उधळण म्हणजे